मित्रांनो, हा अनुस्कुरा घाट आहे. आम्ही शूट दाखवतो तुम्हाला खूपच गरीब. हा बघा, अनुस्कुरा घाट हा 48 तास बंद होता दरड कोसळल्यामुळे. तर हे तुम्हाला दाखवू शकतो दृश्य. बघा, पूर्ण गाड्या येतात आणि खूपच छोटा रस्ता आहे. म्हणजे यामध्ये खूपच धुक्याचं वातावरण आणि त्याच्यामधून तुम्हाला भरपूर काही बघण्यासारखं भेटतं. तर हा कमीत कमी 48 तास बंद होता हा घाट. तर हे दृश्य बघू शकता. क्या बात आहे. बघू शकता तुम्ही, पाहू शकता हा दृश्य कसं भारी दिसतं, काय क्वालिटी आहे. आणि खरं म्हणजे हा 10,000 रुपये, फक्त 10,000 रुपयाच्या मोबाईलमध्ये मी शूट करतो व्हिडिओ. हा एका बसमधनं शूट घेतलेला आहे व्हिडिओचा. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला समोरनं पण दाखवू शकतो. अजून थोडंसं समोरून पण दाखवलं घाटातलं. राजापूर सॅमी बस तिथं पाहू शकता तुम्ही. हा दिसत आहे नजारा, कसं आहे माहिती आहे ना, एक नंबर नजारा आहे. आणि या बसमधनं मी शूट घेतला आहे बघा. हा अनुस्कुरा घाट 48 तास बंद होता दरड कोसळल्यामुळे. त्याच घाटात आता घाट चालू झालेला आहे आणि ते तुम्हाला दाखवत आहे. बकरीवर जातात बघा, तुम्ही पाहू शकता. खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे बघा बकरी करत आहे. इथल्या का जाताच्या वर वातावरण परिसर पाहू शकता तुम्ही या साईडला. या साईडला त्याच्यामध्ये खूपच म्हणजे हे बघू शकता, कारण कसं युटन आहे, ही दरड वगैरे कोसळण्याची शक्यता असते. म्हणून हा छोटासा घाट आहे. हे बघा, बकरी वगैरे चालत आहेत दिसतात का तुम्हाला. आता पण सांगली तर बस मी प्रवास करतो. हे बघा, तुम्हाला बघू दिसतो आहे बघा. तर मी राजापूर सांगली बस या प्रवासात प्रवास करत आहे. आणि मी समोर काय बघितलं बसल्या ठिकाणी गाडी चालवत आहे ते वस्तू सुखरूप प्रवास, गोष्टीचा प्रवास, सुखरूप प्रवास. हे पाहू शकतो तुम्ही बघा, अशा प्रकारे दरड गोवा रोडला जाण्यासाठी कोल्हापुरातलं म्हणजे कॅन्टीन पुगाव, बाजार पुगाव या रस्त्यात येणारा रस्ता आहे. हा इकडला पण दृश्य जातो शकतो, पाहू शकता. असं पाणी पडलं जातं. ही इकडचं सूट पाहू शकता तुम्ही.